पाचवीच्या अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 4 याला सुरुवात करायची आहे. तर मुलांनो, पाठाचं नाव काय आहे माहिती आहे का? ही पिसे कोणाची, असं पाठाचं नाव आहे. ओके, आता याच्यात कसला उल्लेख आलेला आहे? पिसांचा. पिसे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मोराची पिसे असतात, बदकाची पिसे असतात, कोंबडीची पिसे असतात. तशी ही पिसे या लहान मुलीला सापडतात आणि मग ती काय करते, ती कोणाची आहे ती कसा शोध घेते, कोणाची आहे ते ओळखण्यासाठी आणि त्याला परत देण्यासाठी ती आपल्याला या पाठात पाहायचं आहे मुलांनो. तर मग आज आपण आपल्या या पाठाला सुरुवात करत आहोत. पाठाचं नाव काय आहे मुलांनो? पाठ आहे चौथा, ही पिसे कोणाची. ओके, चला तर मग आपण आज आपल्या पाठाला सुरुवात करूया. मेनूचे घर शेतात होते, ती खेळता खेळता घरापासून दूर आली. तिला दोन पिसे दिसली, तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटे एक कोंबडी दिसली. मेनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझे आहेत का ग? असं तिने कोंबडीला विचारले. आता मुलांना कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून पाहणे म्हणजे काय मुलांना? निरीक्षण करून पाहिले. आता काय बोलली ती? नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. काय बोलली? नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. असे म्हणून आता कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिसं? असे म्हणत आता मेनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले. त्याला पाहून मेनूला वाटले, तिला मनातल्या मनात प्रश्न पडला, याची तर नाही ती पिसं. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. आता कोणाची आहेत बरं ही पिसं? तिला पुन्हा प्रश्न पडला या छोट्याशा मेनूला. आता या विचारात ती पुढे निघाली. समोरून आपला पिसारा असा फुलवत सावरत मोर येत होता. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबिरंगी असा तो लांब सडक असा पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. आधी स्वतः तिने निरखून बघितली, ही पिसे नक्कीच मोराची नाही. आता हे तिला जाणवलं की ही पिसे नक्कीच मोराची नाहीत, हे तिला आता जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? असं तिने मोराला विचारले. मोराने पिसांचे निरीक्षण केले आणि तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. आता मेनूला खूप आनंद झाला. तिने आता मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? आता मोराने लगेच तिला बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून आता मेनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती, तिथे बदकाला तिने हाक मारली. आता बदक लगेच झाडीतून बाहेर आले. लगेच त्या मेनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत, मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं. असं लगेच ती बदकाला म्हणाली. आता बदकाला मेनूचे कौतुक वाटले. बदक मेनूला म्हणाले, मेनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव, कारण एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडता येत नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. असं हा बदक मेनूला म्हणाला. मेनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत जपून ठेवली.
तर मुलांनो बघा मेनूला किती आनंद झाला जेव्हा त्या बदकाने ती पीस दिला देऊन टाकली आणि बदक काय म्हणाला की एकदाच पिसे आपली आमची गळून पडली की ती पुन्हा आम्हाला जोडता येत नाही म्हणून ती पिसे तू सांभाळून ठेव. बघा ही छोटीशी मुलगी किती प्रामाणिक होती. तिने तिला जी पिस सापडली ती तिने स्वतः ठेवून न घेता तिने शोध घेतला की ही पिस कोणाची आहे आणि तिने शोध लावला शेवटी आणि मग तिला जेव्हा ती व्यक्ती तो बदक सापडला त्याची जी पिस होती त्याला दिले तेव्हा तिला समाधान वाटले आणि जेव्हा त्याने परत तिलाच देऊन टाकले तेव्हा तिला खूप आनंद झाला. तर मुलांनो आपण या पाठातून प्रामाणिकपणा शिकलो की आपल्याला कोणतीही वस्तू सापडली तर आधी आपण कोणाची आहे याचा शोध घ्यायचा असतो आणि ज्याची असेल त्याला ती प्रामाणिकपणे परत द्यायची असते हे आपण या पाठातून शिकलो. तर मुलांनो आता आपल्याला या पाठात आलेले काही शब्दार्थ आपल्याला पाहून घ्यायचे आहे. चला मग पाहूया शब्दार्थ. पहिला आहे मुलांनो दूर. दूर म्हणजे काय लांब. दुसरा आहे मुलांनो लयीत. लयीत म्हणजे काय नादात. तिसरा आहे मुलांनो गुणगुणत. गुणगुणत म्हणजे काय ओठातल्या ओठात गाणे म्हणत. आता पुढचं आहे निरखून पाहणे म्हणजे काय लक्षपूर्वक पाहणे. त्याच्या पुढचं आहे मुलांनो त्याचा शब्द आलेला आहे खुराडे. खुराडे म्हणजे काय कोंबडीचे घर. त्याच्या पुढे एक शब्द आलेला आहे करडा रंग. करडा रंग म्हणजे काय ग्रे कलर. ऐटदार. ऐटदार म्हणजे काय रुबाबदार. ओके पुढचं आहे आता चाल. चाल म्हणजे काय चालणे. त्याच्या पुढचं आहे मुलांनो मोहक. मोहक म्हणजे काय सुंदर ज्याला आपण इंग्लिशमध्ये अट्रॅक्टिव्ह म्हणत असतो. त्याच्या पुढचं आहे आभार मानणे म्हणजे काय धन्यवाद देणे. त्याच्या पुढे आहे दाट. दाट म्हणजे काय गच्च. ओके तर हे शब्दार्थ आपण मुलांनो इथं पाहिले. आता याच्यात जे स्वाध्याय आलेले मुलांनो ते आपण आता सुरुवात करूया. ओके तर पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातलं पहिलं आहे मुलांनो मेनूचे घर कोठे होते. सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते पहिल्याच दोन ओळीमध्ये आलेलं आहे हो ना. तर उत्तर आहे मुलांनो मेनूचे घर शेतात होते. आता पुढचा प्रश्न आहे पिसे पाहून मेनूच्या मनात कोणता विचार आला. सांगा बरं काय विचार आला असेल मेनूच्या मनात. अगदी बरोबर उत्तर आहे पिसे पाहून मेनूच्या मनात विचार आला की ही पिसे कोणाची असतील असा विचार आला. ओके आता पुढचं मेनू कोणा कोणाला भेटली. आपल्याला सर्वांनाच माहिती ऑनलाईन क्लासेस ऑलरेडी तुम्ही मला आन्सर याचे दिलेले आहेत. तर उत्तर आहे मेनू कोंबडी मोर कबूतर व बदक यांना भेटली. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो पिसे कोणाची होती. तर पिसे उत्तर आहे मुलांनो पिसे बदकाची होती. आता पुढचा प्रश्न आहे मेनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला. तर उत्तर आहे मेनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. ओके आता पुढचा प्रश्न पाहूया मुलांना. पुढचा प्रश्न दुसरा विरुद्ध अर्थी शब्द लिहा. त्याच्यातलं पहिलं आहे दूर. याचं काय लिहिणार विरुद्ध अर्थी जवळ. दुसरं आहे पुढे. याचं काय लिहिणार मागे. पुढचं आहे इकडे. त्याचं काय लिहिणार तिकडे. बरोबर त्याच्या पुढचं आहे आनंद. त्याचं काय लिहिणार दुःख. ओके तर अशा प्रकारे मुलांनो हा पाठ इथंच आपण पूर्ण केलेला आहे. तर आशा करते तुम्हाला सर्वांनाच समजला असेल आणि टीचरने काय सांगितलं याच्यातून आपण काय शिकलो प्रामाणिकपणा
कोणाची वस्तू आपल्याला सापडली तर आपण कशी त्या वस्तूला त्या व्यक्तीला परत द्यायची आहे, त्याला म्हणतात आपल्यातील प्रामाणिकपणा, ऑनेस्टी, ती सगळ्यांनी बाळगायला हवी. ओके मुलांनो, चला तर मग आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत मुलांनो धन्यवाद.